हजारोच्या जनसमुदायाच्या साक्षीनं आमच्या महाविकास म्हणजे आमच्या महायुतीच्या संपूर्ण घटक पक्षाच्या साक्षीनं आज मी माझा उमेदवार दाखल केला आहे. तुम्ही बघितलं असेल की लोकांमध्ये असलेला उत्साह, त्यांचं प्रेम, त्यांची पूर्ण एनर्जी आणि सगळ्यात मोठं म्हणजे माझ्या महायुतीचे सगळे नेतेमंडळी या ठिकाणी मला आज आशीर्वाद द्यायला आले होते. जनसमुदाय आपण पाहिला असेल तर यापूर्वी अवशानं इतका जनसमुदाय कधीही पाहिला नाही, इतका जनसमुदाय आज मला आशीर्वाद द्यायला आला. हालांकि आज शेतामध्ये कामं चालू आहेत तरीसुद्धा लोकांनी शेतातली कामं टाकून आपल्या आमदाराला आशीर्वाद द्यायला आले, त्याबद्दल तमाम औसा विधानसभा मतदारसंघातील जनतेचे मी मनातून मी आभार मानतो. त्यांच्या आयुष्यभर ऋणात राहू शकू अशीच मी प्रार्थना करतो. येणाऱ्या काळामध्ये आजची गर्दी पाहता किंवा आजचा उत्साह पाहता, आजची एनर्जी पाहता, मला वाटतं की माझी लीड 70,000 पुढे जायला पाहिजे. आणि मला खात्री आहे की मी परवा 50 म्हणत होतो, पण आजचा उत्साह बघता, हे सगळं बघता, 70,000 पुढे माझी लीड जाईल असा मला आत्मविश्वास आहे. विकासाच्या मुद्द्यावरच मी निवडणूक लढलो आहे. तुम्ही बघता मागच्या काळामध्ये मी शेत रस्त्याचा असा पॅटर्न तयार केला, ग्रामसमृद्धीचा असा पॅटर्न तयार केला, सिंचन विहिरी दिल्या, MRE च्या सगळ्या योजना राबवल्या, फळबाग लागवड केलं, शेरी कल्चर केलं, विकासाचे प्रत्येक गावागावामध्ये 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, 12 कोटीपर्यंत निधी दिला आहे. या औसा शहराचा चेहरा मोहरा बदलताना आपल्याला दिसतो आहे. याच औसा शहरामध्ये आपण 500 कोटीच्या पुढे निधी दिला. हॉस्पिटल होतं आहे, बसस्टँड होतं आहे, जिल्हा कोर्ट आलं या ठिकाणी आलेलं आहे, रेस्ट हाऊस होतं आहे, गव्हर्नमेंट क्वार्टर्स होते आहेत अधिकाऱ्याला राहायला. अनेक विकासाचे मुद्दे या निमित्तानं मी जनतेपुढे मांडलेत आणि आज तुम्ही हे लोक बघता आलेले. हे विकास केल्याशिवाय लोक एवढे येत नाहीत मागं, उगीच कोणाचे मागे येत नाही. जनतेला माहिती आहे की त्यांचा आमदार विकास करतो, त्यांचा आमदार भेटतो, सुखदुःखात जातो, त्यामुळं आज जनता मला आशीर्वाद द्यायला खास आली आहे. महाराजांचा टेक्निकल विषय असा होता की तुम्हाला खरं सांगायला अडचण नाही की ते चॉपरचा एक प्रॉब्लेम झाला होता. चॉपरचा जो खर्च आहे शासकीय दृष्ट्या तो 14 लाख रुपये माझ्याच अंगावर पडणार होता. म्हणून महाराजांना मी विनंती केली आणि महाराजांनी ते समजून घेतलं आणि महाराज म्हणले की मी पुन्हा आणखी कधी येतो. पण फ्रँकली सांगायचं म्हणजे मला कलेक्टर साहेब मॅडमचा परवा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की हे टेक्निक मुद्दा, ते माझ्या लक्षात आला नव्हता, पण त्यांनी मला लक्षात मुद्दा आणून दिला. म्हणून आणि महाराजांच्या घरी आज काय तर दुःखद घटना गेली होती, त्यांच्या मित्राची कोणतरी आई वारली होती म्हणून ते आले नाहीत. आता ते बाहेरसुद्धा यायला तयार होते, पुढं आणखी पुणा कधी येते मला, पण त्यांचा आशीर्वाद मला आहे. आज तुम्ही फॉर्म भरला पण महाविकास आघाडीकडे अजून उमेदवार सापडला नाही तुमच्या विरोधातल्या? महाविकास आघाडीचे कडे विरोधक बी नाही, उमेदवार बी नाही, जनता बी नाही त्यांच्याकडे. जनता सगळी माझ्यासोबत आहे. तुम्ही बघितलं ना एवढा सैलाब माझ्यासाठी येतो म्हणल्यावर त्यांच्याकडे आहे कोण? सगळेच आहे. Thank you.